विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी तसेच नवीन दारू दुकानांना परवानगी देऊ नये या मागणीसाठी कुपवाड महापालिकेकडे सांगली जिल्हा सुधार समितीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सांगली जिल्हा सुधार समिती टीम व कुपवाडचे स्थानिक नागरिक कुपवाड महानगरपालिका कार्यालयात दाखल झाले, परंतु तेथे कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांचे हालचाल रजिस्टर नोंदी तपासल्या, पण त्यातही नोंद नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच कुपवाड या गावाचा विकास न करता त्याला बकास करणाऱ्या भ्रष्ट व निकृष्ट अधिकारी आणि नगरसेवकांच्या विरोधातही घोषणा दिल्या. समितीच्या घोषणांमुळे अस्वस्थ झाल्याने नगरसेवक धनपाल खोत यांनी अशा घोषणा देऊ नका, चार चौघात उभा राहून भ्रष्ट निष्क्रिय म्हणू नका, आम्ही हे केलं ते केलं यांच्याकडून निधी आणला व काम केली असं ते सांगू लागले. तसेच त्यांनी आमच्या कुपवाडचं आम्ही बघून घेऊ असंही म्हणाले. तुम्ही जर क्रियाशील असाल तर अधिकारी उपस्थित नाही, त्यांची तक्रार करा. तुम्ही करणार नाही, तुम्ही क्रियाशील घोषणा द्यायच्या समस्यांबाबत. त्याचबरोबर इथं नवीन देशी दारूच्या दुकानांना परवानगी देऊ नये म्हणून आम्ही या दोन मागण्यांसाठी आज महापालिकेवरती मोर्चा आयोजित केला होता. त्यानंतर आज इथं जी निदर्शनं करण्यात आली महापालिकेच्या दारात, महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नाही आहे. कनिष्ठ लिपिक सोडला तर या महापालिकेत एकही अधिकारी उपस्थित नाही आहे. त्यांच्या हजेरी रजिस्टरवर सह्या नाही आहेत, मुवमेंट रजिस्टरला सह्या नाही आहेत. त्याचा पंचनामा आम्ही सर्वांच्या देखत केलेला आहे, त्याच्या लेखी तक्रारी दिलेल्या आहेत आणि महापालिकेचा निषेध. ह्या झोपलेल्या महापालिकेला जाग यावी म्हणून गजराची घड्याळं महापालिकेला भेट दिलेली आहेत आणि महापालिकेचा निषेध म्हणून महापालिकेच्या दरवाजावर निवेदन चिकटवलेले आहेत. यावेळी नगरसेवकांनी, नगरसेवक धनपाल खोत यांनी येऊन मी किती क्रियाशील आहे असं सांगण्याचा केविलवानं प्रयत्न केला, परंतु अधिकारी उपस्थित नाहीत, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करा असं आव्हान दिल्यानंतर ते या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत. अभिजित परीट, SBN मराठी, कुपवाड.